आक्षेप असेल तर मग ज्या राज्यामध्ये ईव्हीएमच्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थापन झालं तिथले सरकार राजीनामा देईल का? याला जरूर एक प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी इंजिनियर आहे आणि मी खात्रीने सांगू शकतो हॅक होऊ शकत नाही. मी मशीनच्या बद्दलच बोलतच नाही आहो. मुंगट्टीवरला काय वाटतं मला माहिती नाही आहे. आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा मी घेतो आहे मशीनचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे. आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे. हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोकं, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही गाळला, लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोकं म्हणतात आहे, हे मी नाही म्हणत आहे. त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतो आहे. आम्ही मतदान केलेलं नाही, हे आले निवडून कसे, ही जनता म्हणत आहे, नाना पटोले नाही म्हणत आहे. त्यामुळे मी मशीनवर माझा आक्षेप नाही, निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर, पारदर्शकतेवर. ती पारदर्शकताच कुठं दिसत नाही. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सिस्टीम आहे, आरओ तुम्हाला पाठवतं स्टेट निवडणूक आयोगाला, स्टेट निवडणूक आयोग केंद्राच्या निवडणूक आयोगाला पाठवतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेबसाईटला कोणाला किती मतं मिळाली ते येतात. मग हे सगळे आगळे त्यांना तातडीने जात असताना तुम्हाला रात्री 11:59 5 नंतर बाकीचे आकडे तुम्ही केले. 58% मतदान झालं होतं. नंतर तुम्ही रात्री 11:59 तुम्ही 62% काही मतदान झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही अजून त्याच्यामध्ये 1.3% तुम्ही आणखीन इन्क्रीज करतात आहेत. हे कशाचं द्योतक आहे हा प्रश्न माझा आहे. माझा मशीनवर इश्यूज नाही आहे. तुम्ही म्हणता की लोकांनी मतदान केलं नाही, तर मग हे निवडून कसे आले? हे लोक म्हणतात आहे. तुम्ही म्हणता की ईव्हीएम बद्दल पण तुम्हाला आक्षेप नाही, मग मला मी काय मी तुम्हाला तुम्हाला पण प्रश्न कळला नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की मी जे काल आकडेवारी मांडली ते पुन्हा तुमच्या समोर अजून मांडतोय की निवडणूक आयोगाने 20 11:59 पहिले त्यांनी 5 जे आकडे दिले होते ते 58% दिलेले होते. मग 58% आकड्याच्या नंतर डायरेक्ट 11:59 त्यांनी 65.2% मतदान झालं असं जाहीर केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या 3:00 त्यांनी सांगितलं की 66.5% झाले. मग त्यांनी रात्री त्यांना हे डिक्लेअर करायचं होतं, रात्रीच करायला पाहिजे होतं. ऑनलाईन सिस्टीम आहे, आरोकडून जे माहिती जातं ते ऑनलाईन सिस्टीम आहे. तुम्हाला एवढा वेळ का लागला? दुसऱ्या दिवशी 3:00 तुम्ही जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये 1.3% मतदान तुम्ही वाढवलं दाखवलेलं आहे. त्या आकड्यांची ही संख्या होते 1.3 999,559. मग ही मतं वाढली कुठं? पारदर्शकतेच्या नावाखाली तुम्ही व्हिडिओ काढतात, फोटोग्राफी करता. मग अशा 15-15, 20-20 किलोमीटर तर लाईन लागल्या नसतील. लागले असतील तर ते फोटो त्यांनी व्हिडिओ दाखवले पाहिजेत कुठं कुठं लाईनी लागल्यात. हे एवढं मतदान आलं कुठून? माझा प्रश्न तो आहे. झारखंडचा हा उल्लेख करता, झारखंडमध्ये जे उशिरापर्यंत त्यांनी डिक्लेअर केलं 1.9% मतदान वाढलेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये 7.5% मतदान कसं वाढलं? निर्माण झालेला आहे. हा माझ्या प्रश्नाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. ना वो हिंदी में जानना चाहेंगे, आपने चुनाव आयोग पे आक्षेप उठाया है, कुछ परसेंटेज भी बढ़े हैं, क्या कहेंगे इस पूरे मामले में और आगे की भूमिका क्या रहेगी? देखो, ये चुनाव आयोग ने जिस तरह से ये चुनाव प्रक्रिया में गड़बड़ की है और एक तरफ बूथ कैप्चरिंग की है, ये मेरा आरोप नहीं है, वास्तविकता है. जो चुनाव के आंकड़े जो है उस आंकड़ों के आधार पे ये दिखाया जा रहा है कि 20 तारीख को पूरा वोटिंग होने के बाद, और ये ऑनलाइन सिस्टम है, तो ऑनलाइन सिस्टम में 2 घंटे के डिफरेंस में उनको आखिरी की काउंटिंग देना जरूरी था, लेकिन उन्हें रात के 11:59 पर उन्हें जो वोटिंग हुई उसके आंकड़े दिए, उसमें 65.2% वोटिंग हुआ है ऐसा दिखाया है.
चुनाव आयोग उसमें शांत नहीं बैठी। चुनाव आयोग ने दूसरे दिन दोपहर में 3 बजे उन्हें उसमें उसमें हिफाजत किया, इंक्रीज किया कि 67.5% मतदान किया, यानी उसका बढ़ोतरी होगी 1.3%। उसका अगर एवरेज अपन बनाते हैं तो 9,99,359 वोट बढ़ गए दोपहर में 3 बजे, और उन लोगों ने दूसरे दिन जो दिया है वो आंकड़ा। तो इसका तो हम तो इस इलेक्शन कमीशन से जॉब तो लेके रहेंगे, और जॉब तो देना ही पड़ेगा उनको, ये भूमिका हमारी है। आखिर ये लोकतंत्र की ये बात है। माननीय सुप्रीम कोर्ट में ये प्रकरण लगा था अभी 2 दिन पहले, तो माननीय सुप्रीम कोर्ट ने 2 घंटे में ईवीएम मशीन का रिजल्ट दे दिया, लेकिन महाराष्ट्र में अपात्र विधायकों का निर्णय देने को 2 साल लग गए। तो मैं चुनाव मैं न्यायालयीन व्यवस्था के आक्षेप नहीं लेना चाहता, लेकिन मेरा ये कहना है कि लोकतांत्रिक व्यवस्था में ये जो खतरा पैदा हुआ है, और चुनाव आयोग बूथ कैप्चरिंग खुद कर रही है, इसका अर्थ वो लग रहा है। तो हमारा मेरी मांग है न्यायालयीन व्यवस्था को कि ये सुमोटो प्रकरण अपने कब्जे में लेना चाहिए, और जो आंकड़े हैं वो आंकड़ों के बारे में उनसे पूरी मालूमात लेना चाहिए, ये मांग हमारी है। और हमें विश्वास है न्याय प्रक्रिया के ऊपर कि न्याय प्रक्रिया इस बात को ध्यान लाएंगी और इसको सुमोटो अपने कब्जे में लेंगी, और ये पूरी डिटेल, क्योंकि आज अविश्वास जो लोगों का इस प्रक्रिया पे हुआ है, तो इसके बारे में न्याय व्यवस्था ने ही उसको जस्टिस देना है चाहिए, ये मांग हमारी है। और ये लड़ाई हम आज हमारे कांग्रेस पार्टी की कुछ लीडरशिप चुनाव आयोग से भी मिलने वाली है, उनको भी निवेदन देने वाली है कि आपको इसके डिटेल्स हमें चाहिए, नहीं तो हम न्यायालयीन भी लड़ाई लड़ेंगे और रस्ते की भी लड़ाई लड़ेंगे, ये भूमिका कांग्रेस पार्टी की है। कल समीक्षा बैठक हुई है, उसमें कई लोगों ने आप पे भी इल्ज़ाम लगाए हैं, आपके ही नेताओं ने, कि आप संघ की तरफ से काम करते हैं। देखो ये इशू बात का है, वो संगठन का इशू है, उसका जवाब हम समय के आधार पर बराबर दे देंगे, उसमें कोई टेंशन नहीं है। मैं डेमोक्रेसी की बात कर रहा हूँ, और डेमोक्रेसी बचना चाहिए, क्योंकि हम लोकतांत्रिक व्यवस्था में हैं, और हमें आज़ादी कोई आसानी से नहीं मिली, कोई भीख से नहीं मिली, कई लोगों का बलिदान इस देश में देना पड़ा, और तब कहीं हम लोगों को आज़ादी मिली। और लोकतांत्रिक व्यवस्था के आधार पर आज लोकतांत्रिक व्यवस्था का ही गला घोटने का काम चुनाव आयोग कर रहा होगा, तो ये गंभीर भाव है, इसका तो जवाब हम अपने ढंग से देंगे, उसका कोई नहीं, इलाज हमारे पास सब है। लेकिन अब लोकतांत्रिक व्यवस्था की जो परिस्थिति बनी हुई है, इसका जवाब तो हमें चाहिए। हम चुनाव आयोग से तो जवाब लेके रहेंगे, हमने जो सवाल खड़े किए हैं उनको जवाब उनको देना ही पड़ेगा। आपके वोट परसेंटेज कैसे बढ़े, कौन सी लाइन किधर लगी थी, कैसे वोट बढ़े, उसका तो हम रीज़न तो लेंगे। हमारा ईवीएम मशीन के बारे में बात नहीं, हमारा चुनाव आयोग के ही व्यवस्था के ऊपर हमारा आक्षेप है, और चुनाव आयोग ने इसका जवाब देना है और देना ही पड़ेगा। अगर ये इस तरह से ये सब मामले को नज़रअंदाज नहीं किया जाएगा, और हम ये आखिरी तक लड़ाई लड़ेंगे, और चुनाव आयोग को इसका जवाब देना ही पड़ेगा। सरकार अजून स्थापन झालेलं नाही आहे, मुख्यमंत्री आचार्य हो या युतीच्या बैठक होणार नाही अशी चर्चा आहे। बघा हे लोकांच्या मतांनी सरकार आलं असतं तर त्या सरकारला काळजी झाली असती, हे लोकांच्या सरकार लोकांच्या मतानं आलेलं नाही, निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलेलं हे सरकार आहे, जे आम्ही मुद्दे उपस्थित केले त्यामुळे आज धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही, कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या, बेरोजगारांना नोकऱ्यांचं आमिष दाखवलं होतं त्यांच्याबद्दलचं अजून कुठली चर्चा नाही, सरकार आपल्या मस्तीमध्ये आहे, कारण की त्यांना निवडणूक आयोगाच्या कृपेने ते निवडून आलेले आहेत, आणि म्हणून जनतेची भीतीच त्यांच्या मनात नाही, आणि त्याच्यामुळे ते तसे वागतात आहे, त्यामुळे मला त्यांच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। माझी जी भूमिका आहे ती आहे निवडणूक आयोगाच्या या अप्रामाणिकपणामुळे झालेलं
जनतेच्या लोकशाहीचा या लोकशाहीमध्ये जनतेचा मताचा अधिकार संपवण्याचं पाप जे आज निवडणूक आयोग करताय त्याच्यावर माझा आक्षेप आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा आक्षेप आहे. अनेक काल माझ्या या मुद्द्यावर डिबेट झाल्या त्याच्यामध्ये जवळपास 85 ते 90% लोकांनी या पद्धतीचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्याच भावना आहेत आणि त्याच्यामुळे हा मुद्दा माध्यमांनी उभा केला पाहिजे कारण की लोकशाहीच आज धोक्यात आलेली आहे अशी आमची भूमिका आहे. रात्री अमित शहासोबत झालेल्या बैठकीतला एक फोटो आला ज्यामध्ये अजितदादा खुर्शीद आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते नाराज असल्याचं सोशल मीडियावर. आम्हाला त्याचा काय संबंध नाही हो, कोण नाराज आहे आणि कोण खुश आहे आणि कोणाला काय करायचं आमचा काय संबंध आहे. ठीक आहे, थँक्यू. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस येणार अशी चर्चा आहे तशी माहिती मिळते, काय प्रतिक्रिया आहे विदर्भातील? कोण मुख्यमंत्री बनेल आणि काय करेल तर ते BJP चे त्यांचे राष्ट्रीय नेते ते त्याच्यातला निर्णय घेतील, त्याच्यावर आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. आणि महत्त्वाचा इश्यू काल पण आम्ही जो उपस्थित केला, काल रात्री उशिरा पुन्हा निवडणूक आयोगाने मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. मी आता अजून त्याच्यावर ट्विट पण केलेलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहे की तुमच्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही 20 तारखेला जे काही रात्री उशिरापर्यंत 11:59 जो आखरीचा तुम्ही सगळं झालेलं मतदान त्याच्यावरचं जे मतदान झालं होतं ते 65.2% मतदान झालेलं होतं हे डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी 3 वाजता दुपारी पुन्हा 66.5% मतदान या निवडणुकीत झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही सांगतात. जवळपास 1.3% मतं ही त्यामध्ये तुम्ही इन्क्रीज करतात आहात, याचाच अर्थ 999,359 मतं ही जी वाढलेली आहे दुपारी 3 वाजता दुसऱ्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता आहात याचं उत्तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं नाही. एकीकडे माननीय सुप्रीम कोर्ट सांगतोय की आणि निवडणूक आयोगही सांगतो की EVM मशीनमध्ये पारदर्शकता असतं, वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे EVM मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे. आमदार अपात्रतेच्यासाठी 2 वर्ष झाले त्याचा निकाल लागला नाही पण EVM मशीनच्या बाबतची जी भूमिका घेऊन काही लोक कोर्टात गेलेत तर कोर्टाने 2 तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं मी माझं मत जो माझा एकमेव अधिकार आहे प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल जर माननीय सुप्रीम कोर्ट 2 तासात त्याचा निकाल लावतं आणि आमदारांच्या अपात्रतेला 2 वर्ष होऊनही गेले तरी अजूनही निकाल लागला नाही याचा अर्थच EVM मशीनचा हा जो विश्व प्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येत आहे. मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली? मग रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशन आणून दिलेलं आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहे 999,559,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले, रात्री का नाही डिक्लेअर केलं, दुसऱ्या दिवशी का करतात आहात, या प्रश्नाचं उत्तर द्या. मग पारदर्शकता कुठं राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली. आज संघवीजी, आमचे वेणुगोपालजी, रमेश चनीतलाजी, माझी पण सही त्याच्यात राहणार आहे, अशा 5-6 लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे कारण की हे विषय गंभीर आहे. आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात, तर आम्हाला हारण्याचा आणि जिंकण्याचा, समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते कारण की सेव्ह डेमोक्रसी, लोकशाही वाचली पाहिजे
या मुद्द्यावर आम्ही आहो आणि शेवट पण लढू. काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती. देश स्वातंत्र्य म्हणून काँग्रेसने दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं. पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज 5-7 दिवस झाले पण 5-7 दिवसामध्ये सरकारच अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही, त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही, सेंटर सुरू झाले नाहीत, धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं, मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत, तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं, जो 50% लाडक्या बहिणींना आत्ता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचलाव सरकार जे आता आहे राज्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला GR आपण पाहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही, कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे, मताची गरज नाही. मशीन आणि त्या व्यवस्थेला, निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे, त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच सारू शकत नाही. ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं, आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही. आणि दुसरं, आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजेत. आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे. हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही, हे जनभावना आहे आणि ह्या जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल. मी आता त्याच्यावर येते, तो नंतर येईल डिटेल त्याच्यामध्ये. माझं निवडणूक आयोगाला जे माझे प्रश्न आहेत तो माझा अधिकार आहे, माझ्याच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जनतेचा अधिकार आहे. तुम्ही या संदर्भात जनआंदोलन, आम्ही सांगितलं ही आता आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई लढू, आम्ही दोन्ही करू. हे जो घोळ चाललेला आहे, लोकशाही संपवण्याचं पाप स्वतः निवडणूक आयोग करत असेल कदापि हे सहन केलं जाणार नाही. काँग्रेस ही लढाई आणि जनतेचा आवाज आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस लढेल ही भूमिका आमची आहे. हे कोण गटीवार वगैरे काय काय बोलतात, आम्हाला मशीनचा आक्षेप नाही, आमचा निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेचा आक्षेप आहे. कमी ऐकायचं आणि जास्त बोंबलायचं त्यांची ती सवय आहे, त्यामुळे मला त्याच्यावर जायचं नाही आहे, त्यांच्या विद्वत्तेवर जायचं नाही. मला माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे आणि निवडणूक आयोगाने माझ्या प्रश्नाचं उत्तर, महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, ही मागणी आमची आहे. काल अनेक चॅनलनी डिबेट केला, 85-90% लोकांनी सांगितलं की नाना पटोले बोलते ते खरं आहे. त्याच्यामुळे जे काही आहे ही जनभावना आहे, नाना पटोलेची एकट्याची भावना नाही आहे, महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे. त्यामुळे या विषयावरचं गांभीर्य प्रत्येकाने घेण्याचं कारण आहे, चौथा स्तंभानी पण घेण्याचं कारण आहे. हे काही मशीनवर माझा आक्षेप नाही आहे, मी मशीनच्याबद्दल एक शब्द बोलत नाही आहे. मला हे मतं वाढलीत कशी याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि त्याची कारणं काय. वाढले मतदानाची टक्केवारी कुठंतरी काँग्रेसच्या फायद्याची असे काँग्रेसचे अनेक नेते मतदानाच्या टक्केवारी नंतर बोलले, भाजपाले म्हटले आमच्या फायद्याची आहे, पण आता काय असं वाटतं. अहो, 3% विषय नव्हता, मतदान वाढले वाढले ते वाढले तर वाढल्याचे फायदे कोणाला होतात, कोणाला कमी मतदान झालं तर असं ते तर चर्चा होतच, दर निवडणुकीत होतो. पण जे मी मुद्दे टेक्निकल या ठिकाणी उपस्थित केलेले आहे, ज्याला पारदर्शकतेचा आधार घेऊन निवडणूक आयोग आणि माननीय सुप्रीम कोर्ट वारंवार सांगतं की याला पारदर्शकता आहे या मशीनमध्ये, मग निवडणूक आयोगाच्या या व्यवस्थापनामध्येच आमचा आक्षेप आहे. निवडणूक आयोगाजवळ माहिती का नाही पोचली, निवडणूक आयोगाला रात्री 11:59 त्यांना जाहीर करावं लागलं, त्याच्यानंतर म्हणजे याचाच अर्थ तितक्यापर्यंत लाईन लागलेली होती. रात्रीचे मतदान 11 वाजेपर्यंत झालं असेल, 1 तास लागतं त्यांना बाकीचं जाहीर करायला. तुम्हाला आपल्याला माहीत, तुम्ही माध्यमातली लोक आहे, तुम्हाला माहिती असेल की 7 वाजता मतदान सुरू झालं, 9 वाजता त्यांनी किती मतदान झालं ते माहिती तुम्हाला दिली पाहिजे. यांनी 9 वाजता न देता ती 9:30 दिली,
साडेनऊची मग दुसरी दोन तासाची 11:30 दिली. असं करत करत त्यांनी अर्धा अर्धा तास लेट करत गेले. शेवटची माहिती त्यांनी 5 दिली 58% मतदानाची. मग रात्रीची तुम्हाला 11:59 काय देण्याचं कारण होती आणि तेही समाधान तुमचं झालं नाही तर दुसऱ्या दिवशी 3:00 1.3% मतदान वाढल्याची माहिती कशाला द्यायची गरज होती. हे मतदान कसं वाढलं, कुठले लोक लाईनमध्ये लागले होते त्याचे व्हिडिओ आम्हाला पाहिजे, कुठल्या केंद्रावर होते, एवढे मतदान एका रात्री कसं झालं. 76 लाखाच्या वर मतदान झालेलं आहे मी ज्या आकडेवारी सांगतोय. पण हे जे दुपारी 3:00 त्यांनी जे नाव त्यांनी जे 1.3% मतं वाढवली त्या मतदानाबद्दलचा मी विषय उपस्थित करतो. 9,99,513 मतदान जे झालेलं आहे ते कुठून झालेलं आहे माझा प्रश्न तो आहे. माझा मशीनबद्दलचा प्रश्नच नाही आहे आणि तो मुंगटीवर दुसरा इश्यू घेऊन उठतो. अरे लोकशाही ही आज तुम्हाला फायदा वाटत असेल पण हे काही दिवसानंतर हेच पाप चाललं हे कोणाचेच नसतात कर्मचारी अधिकारी ज्याचं सत्ता त्याचा डमरू वाजवतात. लोकशाही वाचेल तर आपण वाचू, देश वाचेल एवढं प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे, एवढीच भूमिका आमची आहे. आणि आम्हाला माध्यमालाही सांगायचं आहे, मी आकडे जे मांडले तुमच्याकडे आकडे आलेले आहेत, हे काय मी माझ्या घरून आकडे दाखवले नाही आहेत. हे आकडे जे आलेले आहेत त्या आकड्यांच्या बद्दलचं आम्हाला स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावं. आणि काल रात्री त्यांनी जे ट्विट केलेलं आहे आम्ही मतदान वाढवलेलं आम्ही फार मोठं काम केलेलं आहे. मग मतदान म्हणजे लोकांनी मतदान न करता तुम्ही मतदान वाढवलं आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबत आज आमचं केंद्रीय नेतृत्व पण आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि आम्ही ही लढाई न्यायालयीन पण लढू आणि रस्त्यावरची पण लढू. ते जाऊ द्या, त्या आम्हाला त्या विषयावर आज बोलायचं नाही. मुस्लिम मतदार आम्हाला त्या विषयावर बोलायचं नाही. आपण कार्यप्रणालीवर निवडणूक आयोगाचा प्रश्न विचारलाय तर दुसरीकडे काँग्रेस मधूनच तुमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. बंटी शेखे यांनी आपल्यावर आरोप केले आरएसएसचे एजंट असल्याची काय प्रतिक्रिया? त्याचा नंतर मी करेल. मी आज विषयावर कुठल्या विषयावर मी माझा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे ते संघटनेतला विषय आहे त्याचं काय करायची औषध नंतर करू आपण. मी लोकशाहीच राहिली नाही तर मग काय काय करणार. मी लोकशाही वाचवायचा विषयावर चर्चा करतो आहे. माध्यमांनी हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. माध्यम हे आकडे मी आकड्यावर जातो आहे, निवडणूक आयोगाचे आकडे आहेत माझे नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ह्या आकड्यावर जिथपर्यंत कोण कुठल्या याच्यात राहतात. आज आज भाजपमध्ये जवळपास पार्लमेंटमध्ये 65% लोक काँग्रेसचेच आहेत. त्या विषयावर मला आत्ता जायचं नाही आहे. मी लोकशाही वाचवण्याच्या या गांभीर्यावर या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये खूप सारे काँग्रेसचेच लोक त्यांनी पक्षात घेतले आणि त्यांना आमदार केलं तो त्या मुद्द्यावर आज मला जायचं नाही आहे. त्याच्यावर चर्चा आपण नंतर करू. लोकशाही वाचेल तर देश वाचेल. आज लोकशाहीच धोक्यात आलेली आहे. कुंपणच शेत खाते आहे. निवडणूक आयोगच कुंपण आहे, तेच शेत खाऊन राहिलेलं आहे. आणि हे गंभीर प्रश्न आहे. या गंभीर प्रश्नावर या सगळ्या चिल्लरबाजीच्या व्यवस्थेमध्ये जाण्यापेक्षा माध्यमांनी मला मी जे तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला म्हणून निवडणूक आयोगाने काल रात्री पुन्हा ट्विट केलं की आम्ही वाढवलं. मी त्यांना विचारतो आहे ना की तुम्ही दुपारी 3:01.3% मतदान वाढवलं, 9,99,359 मतं वाढली ते कुठून वाढली, कुठल्या काय तुम्ही त्याची नोंद कुठून आणली, हे प्रश्न तर विचारलेच पाहिजे ना. याचं उत्तर तुम्ही आलं पाहिजे, नाही तर तुमच्या मताचा अधिकार काय. तुम्ही म्हणता की मशीन राहिली तर तिला कोणी कॅप्चर करू शकत नाही वगैरे. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्याच्यामध्ये आहे. निवडणूक आयोगाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. मग आता ते तुम्हीच कॅप्चर करून राहिलेत ना, हे तुम्ही कॅप्चर केलेले मत आहेत. तुम्ही आपल्या हाताने पत्र आमदार करायला अजून नाही झाले, निकाल दुसऱ्या निवडणुका लागल्या आहेत. पण ते 2 तासात निपटवलं त्यांनी. पण गांभीर्य हे जे आहे ते गांभीर्य आम्ही सुप्रीम कोर्टाचा एक नागरिक म्हणून, एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाही, एक नागरिक म्हणून मी हाक मारतो आहे. सुप्रीम कोर्टाने दखल घेतली पाहिजे की हे आकडे कसे वाढले. ऑनलाईन सिस्टीम आहे, काही याच्यानंतर जात नाही टेलिफोनिक. पहिल्याच्या काळात जायचं टेलिफोनिक, आता तर सगळं ऑनलाईन सिस्टीम आहे.
मग हे एवढा उशीर लागण्याचं कारण काय, दुसऱ्या दिवशी आकडे देण्याची कारणं काय, सगळे प्रश्न आहेत. कुठं लाईन होत्यात त्याचे व्हिडिओज दाखवले पाहिजेत. मी हरलेल्या सगळ्या आमदारांची काल मीटिंग घेतली, त्यांना विचारलं तुमच्या मतदारसंघात किती वाजेपर्यंत मतदान झालं, ते कोणी 7 वाजतापर्यंत संपलं, कुठले 8 वाजता संपलं, झालं संपलं मतदान. हे जवळपास रात्री 12 वाजे तुम्हाला आकडे देण्याची कारणं काय, 10 वाजता का नाही दिलेत? लोकसभा निवडणुकीतही तोच निवडणूक आयोग होता, विधानसभा निवडणुकीत तेच प्रोसेस होती. तुम्ही जे अर्धा तास लेट जे म्हणताय की 9 वाजताची आकडेवारी 9:30 तीच प्रोसेस त्यावेळेसही होती. मी तुम्हाला दोन राज्यातल्या निवडणुका एकसोबत झाल्या, झारखंडमध्ये झाल्या, इथं 1.5% मतं वाढली फक्त, इथं 7.5% मतं कशी वाढली, कुठं मतदान झालं, दोन्ही राज्यातला तुम्हाला फरक सांगतोय. तिथे 9-10% वाढायला पाहिजे होते, तिथे 5-6% वाढायला पाहिजे होते. होतात मागं पुढं होतात ना, आम्ही मान्य करतो, लोक लाईनमध्ये लागले राहतात, काही ठिकाणी होते, पण 7.6% मतदान तुम्हाला रात्रीपर्यंत 76 लाख मतदान झालेलं आहे, हे सगळ्यांची टोटल लावलीत, मग एवढी लाईन कुठं लागली होती? आता तुम्ही माध्यमात तुमचे कॅमेरे फिरत होते, तुमच्याजवळ असेल व्हिडिओ दाखवा की रात्री 12 वाजेपर्यंत मतदान झालं, 10 किलोमीटर लाईन लागलेली होती, 5 किलोमीटर लाईन लागलेली होती, तुम्ही तरी दाखवा पुरावा. बूथ